बऱ्याचशा लोकांचं बऱ्याचशा काही कनेक्शन या ड्रगच्या प्रकरणामध्ये आहे हे पुरावे मी गोळा करतो आहे. आणि नेत्यांच्या बाबतीत आज मी नाव घेत नाही. दिवाळी अधिवेशन म्हणजे हे अधिवेशन जे 7 डिसेंबरपासून सुरू होतं त्याच्यावर भाजपच्या वतीने माझ्यावर हल्ले होणार आहे, माझं नाव घेऊन हल्ले होणार आहे. माझ्या जवयाचं नाव बदनाम करण्याचं काम या नेत्यांनी केलेलं आहे. पण मी आता कुठल्याही नेत्याला उत्तर देऊन मी डायव्हर्ट करू इच्छित नाही. आता हे जे काय पोपट आहे याचा पोपट केल्यानंतर बऱ्याचशा काही समोर येणार आहे. दिवाळी अधिवेशनात मोठे मोठे नावं समोर ही लोक कालपर्यंत यांना बेल होऊ नये या भूमिकेत होते. स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झालेली म्हणजे क्लायमॅक्स आता सुरू झालेला आहे. काल इंटरव्हल झाला, आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिक्चर नवीन आता संजय राऊत साहेबांनी पण सांगितलं आहे इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आणि त्यानंतर मी. तर मला वाटते ते आता हे पुढच्या पिक्चर चालवणार आहे. पण मला वाटते आता सलीम जावेदसारख्या दोघांना भेट करावं लागेल. पण भाजपचे मोठे मोठे नेते त्यांचे जवळची लोक NCP-च्या कार्यालयामध्ये जात आहेत, ते त्यांना भेटत आहे. मी जबाबदारीने सांगतो की काही भाजपचे नेते त्यांचे राईट हँड समीर वानखेडेला भेटत आहे आणि कालपासून ते हालचाली वाढले. कमीत कमी माझा ब्रँड 100 कोटीचा त्यांनी केलेला आहे. बरेचसे लोक 100 कोटी सांगतात, सगळं विकलं तरीही माझ्याकडे 100 कोटी नाही हे सांगताय ते भंगारवाले. पण त्यांना माहीत नाही भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे. भंगारवाला म्हणजे माझे वडील या मुंबईमध्ये कपड्याचा आणि भंगारचा धंदा त्यांनी केलं. वयाच्या 16व्या वर्षापासून राजकारणामध्ये आमदार होण्यापर्यंत होय मी भंगारचा धंदा करत होतो. शेजारी माझ्या गावाचा गोडाऊन, इथून जा कॅमेरे घेऊन ते भंगारच्या गोडाऊनची पण फोटो काढा. माझे कुटुंबीय लोक हे भंगारचा धंदा करताय, मला अभिमान आहे. मी माझे आजोबाने कधीही कुठल्या डाकूंकडून बनारसमध्ये सोने घेतलेले नाही. माझ्या बापाने बनारसमध्ये चोरांकडून सोना खरेदी केलेला नाही. मी स्वतः या मुंबईमध्ये कधी गोल्ड स्मगलिंग केली नाही. मी कुठला बुलियन मार्केट बुडवलेला नाही. मी फॉर्ज करून बँकांचे पैसे खाल्लेले नाही. मी कुठेही कधीही कुठल्याही बँकेकडून कंपन्या निर्माण करून 100 कोटी बुडवलेला नाही. माझ्या घरी कधीही CBI-ची रेड झालेली नाही. माझ्यावर कुठलाही आरोप नाही. मी TV जर्नलिस्ट असोसिएशनला चेक देऊन कधी बाउन्स करण्याचं काम केलं नाही. मुख्यमंत्री निधीमध्ये चेक देऊन कधी बाउन्स केलेला नाही. होय मी भंगारवाला आहे. पण भंगारवाल्याची किमयागिरी काय असते या लोकांना माहीत नाही. म्हणजे एखादा वस्तू जो उपयोगी नसते तो उचलून आणतो, त्याचे एक एक तुकडे तुकडे करतो आणि शेवटी भट्टीत टाकतो आणि पाणी करण्याचं काम भंगारवाला करतो आहे. नवाब मलिक जितके भंगार या शहरामध्ये आहे या भंगारांचे एक एक नट बोल्ट खोलून भट्टीत टाकणार आहे.